आणि आपलं घर ह्याच्याच वरती आहे, आय मीन ह्याच्या खाली आहे, टॉप नाही आहे पण खाली 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 आणि वरती वरती वरती. This is my home. आता हे ऐकून तुमच्यापैकी बऱ्याच जणांना शॉक बसला असेल किंवा प्रश्न पडला असेल की हे सर्व कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये सुटणे कधी कुठे कसं कसं का पॉसिबल केलं. खरं सांगू का कसं पॉसिबल झालं मलाही नाही माहीत, पण मला एवढं नक्की माहिती आहे की हे घर घेण्यासाठी मी 4 ते 5 वर्ष वाट बघत होतो. जी लोक माझे रेग्युलरली ब्लॉग बघतात किंवा सगळे ब्लॉग बघतात त्यांना आठवत असेल किंवा माहिती असेल 2 फेब्रुवारी 2020 आयुष्यात 2 मोठ्या गोष्टी घडलेल्या. त्यातली दुसरी गोष्ट जी होती ती मी ब्लॉगमध्ये सांगितली, पण पहिली तर थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. आता तुमच्यापैकी बरेच लोक विचार करत असतील तर दुसरी गोष्ट तर मी दाखवली, पण पहिली गोष्ट कोणती जी माझ्या लाईफमध्ये सर्वात मोठी घडली आजच्या दिवशी ती सांगू का आज आहे 2 फेब्रुवारी 2020 आणि हा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. का? कारण त्यासाठी 2 कारणं. दुसरं कारण तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे बघाल आणि पहिलं कारण म्हणजे माझं हे नवीन घर. यस, फायनली. आता ह्यामध्ये पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे असा की अजून मला ह्या घराचं पोझिशन मिळालं नाही आहे. हे सिलिंगचं वगैरे काम चालू आहे, पाईप्स ठेवलेले आहेत, साईडला किचनचं पण अजून थोडं काम चालू आहे, विंडोज लागायचे बाकी आहे, डोर्स लागायचे बाकी आहेत. तर अशी काही छोटी छोटी कामं बाकी होती घराची, त्यामुळे अजून आम्ही पोझिशन घेतलं नाही, पण माझी खूप इच्छा होती की आजच्या दिवशी पोझिशन घेऊन पूजा करून प्रॉपर राहण्यायोग्य करायला, पण नाही झालं पॉसिबल. असं जे होतं आजचे केले होते. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल मी असं समोर बघून का सारखा बोलतो, कारण मी बाल्कनीमध्ये उभा आहे आणि माझ्यासमोर जो व्ह्यू आहे ना यार, कोणत्या फ्लोअरवर आहे तेही सांगू शकत नाही, कारण माझ्या मम्मीने स्ट्रिक्ट मला वॉर्निंग दिले की नो, तू काही शूट करणार नसेल तर जायचं, काही ब्लॉगमध्ये सांगणार नसेल तर जायचं, किंवा तू काही डिक्लेअर करायचं नाही तर जायचं. पण मला राहत नाही, आजचे दिवस माझ्यासाठी एवढा स्पेशल आहे, पण तरी मी छोटं शूट करतो आहे. आता मला घरी गेल्याच्यानंतर मम्मीला दाखवावं लागेल, मम्मी बघ मी हे शूट केलं, मी ते शूट केलं, असं केलं तसं. पण काय करणार, माझ्यासाठी हा दिवस एवढा खास एवढा महत्त्वाचा आहे की मी शूट केल्याशिवाय नाही राहू शकत. सो जर मम्मीने परमिशन दिली तर हे आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू होईल, नाही तर हे त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू होईल ज्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघताय. सो तिकडे भेटूया पुन्हा. आता तुम्हाला सर्वांना तर ही स्टोरी कळावी, पण कोरोनामुळे किंवा या सर्व जो काही कार्यक्रम चालू आहे जगभरामध्ये त्याच्यामुळे मला हे पोझिशन मिळायला लेट झालं आणि अनाऊन्स करायला किंवा तुमच्या लोकांना सांगायला पण उशीर झाला. पण जी आनंद आहे ना, जो ओसंडून वाहणारा जो आनंद आहे ना, तो मी शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे काय सांगू, आता कसं सांगू मी, असं एक भरलेली बादली घ्या, त्याच्यामध्ये नळ चालू करून सोडा, त्याच्यातून जसं पाणी वाहतं ना सेम तसं फील करतो आहे मी. म्हटलं वरती आलो आहे तर एक टॅरेसवर पण एक चक्कर मारून यावी. ओ माय गॉड, दिस इज सोलर वॉटर हीटर. आणि हे पाणी चाललं आहे खाली टेस्टिंगला. ॲक्च्युली बॉस जो नजर आहे ना, बिल्डिंग्स अजून काय पाहिलं आयुष्यात. आणि आपलं घर ह्याच्याच वरती आहे, आय मीन ह्याच्या खाली आहे, टॉप नाही आहे पण खाली 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 आणि वरती वरती वरती. सॉरी, फ्लोअर नंबर नाही सांगू शकत किंवा घर नंबरही नाही सांगू शकत. इट्स पर्सनल, इट्स प्रायव्हेट. काही गोष्टी प्रायव्हेट ठेवायच्या असतात मित्रा, काही गोष्टी पर्सनल ठेवायच्या असतात. सगळे नसत पैसे किती पण आहे. वॉटर हीटर ते टेस्टिंग चालू आहे. आता एवढं सर्व तर सांगितलं तर एक छोटी तुम्हाला होम टूर पण देतो. ही आहे माझी इंडिया. इंडिया म्हणजे मला जे पाहिजे ते मी करू शकतो, मला वाटेल ते मी करू शकतो, जे मला पाहिजे ते मी बोलू शकतो, किंवा जे माझ्या मनात असेल ते मी बाहेर काढू शकतो. हक्काची एक जागा म्हणजे आपला हा हॉल, लिव्हिंग रूम. आता नेक्स्ट, हा आहे माझा बुर्ज खलिफा. बुर्ज खलिफा माहिती आहे, म्हणजे आपण वर जाऊन टॉपला पूर्ण दुबई बघतो,
तसं आहे आपण टॉपवरून बघतो. हां तसं माझ्या 6व्या 7व्या माझ्यावर घर नाही आहे, थोडं आहे पण बुर्ज खलिफाची फिलिंग येते ना वरतीवरून खाली बघण्याची मजा येते ना. हा आहे माझा प्रायव्हेट झोन. प्रायव्हेट झोन म्हणजे ज्याच्यामध्ये आपण शांतपणे काम करू शकतो, शांतपणे झोपू शकतो किंवा चहा पिऊ शकतो, बुक रिडिंग करू शकतो किंवा अजून काही आपल्याला क्रिएटिव्ह क्रिएटिव्हसाठी आपल्याकडे दुसरी जागा आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त आपण जे काही शांतपणे करू शकतो तो हा आपला एरिया म्हणजे बेडरूम. गॉट इट. नेक्स्ट हा आपला खजाना आहे. खजाना म्हणजे आपल्याला पाहिजे ती गोष्ट आपण बनवू शकतो, खाऊ शकतो, पोटाला आराम देऊ शकतो, जिभेच्या सुचले बोलू शकतो पण आता नाही मम्मी आल्याच्या मग त्यामुळे प्रॉपर ह्याच्यामध्ये खजाना भरलेला असणार सगळ्या खायचा. हाजीदा टॉवर. बुर्ज खलिफा पाहिला, हाजीदा टॉवर म्हणजे अगेन अजून एक बाल्कनी. नेक्स्ट सॉरी सॉरी हा आपला क्रिएटिव्ह एरिया म्हणजे सगळे जे काही थॉट येतात डोक्यामध्ये किंवा क्रिएटिव्ह आयडिया येतात ते सगळे आपले त्या एरियामध्ये येतात. तो क्रिएटिव्ह एरिया आहे माझा, त्यामुळे तुम्ही पर्सन दाखवत नाही कोणाला पण आता थोडा दिसला तुम्हालाही माहिती नव्हतं. आणि हा सिंगिंग एरिया म्हणजे सिंगिंग एरिया ऑब्व्हियसली सकाळी सकाळी आंघोळ करताना काय करणार माणूस, सिंगिंग करणार. सो हा सिंगिंग एरिया. सो बस अशी होती छोटी साधी सिम्पल शॉर्ट माझी घराची टूर. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा, तुम्हाला घर आवडलं की नाही माझं हेही मला सांगा. आणि होपफुली नेक्स्ट ब्लॉग जो असेल तो माझ्या पूजेचा असेल कारण उद्या पूजा आहे. सो जर जमलं मला तर मी तो ब्लॉग शूट करेन म्हणजे सगळे पाहुणे वगैरे येणार ना त्यामुळे आता ब्लॉग करायला मिळेल नाही मी सांगू शकत ना. तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय अरविंदा टेक केअर अँड लिव्ह युअर ड्रीम्स माय विथ युअर फ्रेंड्स. आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ठोका पाहिजे ते ठोका. आपण बोलतो ते करतो, जे नाही बोलत ते डेफिनेटली करतो हे माझ्या मम्मीने शिकवलेलं. कुठल्या पिक्चरमधलं नाही बोलत आहे मी. हां वाटत असेल कॉपी करतो आहे पण माझी मम्मी बोलतो बोलण्यापेक्षा करून दाखव. कॉंग्रॅच्युलेशन करायचं आहे, कॉंग्रॅच्युलेशन करू शकता. सबस्क्राईब बटन आहे त्याच्या थ्रू तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन करू शकता. त्याच्यावर फुल मेकून मारा, गुलदस्ता मारा, काही वाटते ते तुम्ही मला त्याच्यावरून तुम्ही देऊ शकता. मिळालं मिळालं.